नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, भाजपकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर आल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दुसऱ्यांदा जाहीररित्या म्हटलं आहे। भाजपचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करा असं म्हणाले आहेत, पण ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो तिथे आमचे बालपण गेले, आता मी 83 वर्षाचा झालोय, या वयात दुसऱ्याशी घरोबा कसा करणार, हे शक्य नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतंच म्हटलं। बुधवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावातील हुरडा पार्टीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिंदे बोलत होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील नेते भाजपकडे वळताना दिसत आहेत, तर येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 400 जास्त खासदार निवडून आणायचं लक्ष ठेवलं आहे। त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात 51% मते मिळवण्याचं उद्दिष्ट आहे। यासाठी ते इतर पक्षातील नेत्यांना आपल्यासोबत घेऊ शकतात असंही भाजप नेत्यांनी म्हटलं आहे। यापूर्वी मार्च 2019 शिंदे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचं वक्तव्य केलं होतं। आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप ऑफर वक्तव्याला आणखीन महत्त्व प्राप्त झाले। सुशीलकुमार शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मात्र अशी कोणतीही आम्ही ऑफर दिलेली नाही आहे, पण कुणी स्वतःहून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारत असेल तर त्यांचं स्वागत आहे असं म्हटलं आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शिंदे यांना ऑफर दिल्याचं म्हटलं नाही। मग सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला ऑफर आल्याचं वक्तव्य का केलं असावं? यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। शिंदे यांच्या वक्तव्यामागे काय राजकारण असेल? मित्रांनो, सुशीलकुमार शिंदे यांचा गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तसंच काँग्रेस पक्षात आपल्या बोलण्याला काही महत्त्व राहिलं नाही अशी खंत शिंदे यांनी काही वर्षापूर्वी व्यक्त केली होती। आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होतोय असंही ते म्हणाले आहेत, पण आता सुशीलकुमार शिंदे यांची आपल्या मुलीच्या राजकीय करिअरसाठी धडपड सुरू आहे। शिंदेंचं वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा यामागे काही योगायोग आहे की त्यांचं काँग्रेस अंतर्गत दबावाचं राजकारण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। प्रणिती शिंदेंना लोकसभेचे तिकीट मिळावं म्हणून पक्षात लॉबिंग करत असल्याच्या चर्चा सातत्यानं होत आहेत। आमदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 2009 सलग 3 वेळा निवडून आले आहेत। आता प्रणिती यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, पण या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी सध्या 5 ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि केवळ प्रणिती शिंदेच या काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे प्रणिती यांना खासदारकी जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, सुशीलकुमार शिंदे यांचं या ठिकाणी वर्चस्व होतं, पण त्या काळात त्यांनी मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी काहीच मेहनत घेतली नाही, केवळ निवडणुकीपुरतं राजकारण केलं, त्यामुळे सध्या प्रणिती यांना निवडणूक जिंकायची असेल तर रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागणार आहे। पण कन्या प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय राजकारणात लॉन्च करण्यासाठी कदाचित हे पक्षांतर्गत दबावतंत्र असू शकतं। सुशीलकुमार शिंदे यांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही हे स्पष्ट केलं असलं तरी चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांनी प्रणिती तिचा ती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते असंही म्हटलं आहे। मी काँग्रेसी आहे त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही असं शिंदे म्हणाले। मग प्रणिती शिंदे या भाजपात जाणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, प्रणितीच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही, ती प्रगल्भ आणि स्वतंत्र आहे। या दरम्यान शिंदेंच्या अशा वक्तव्यामुळे सध्या सोलापूरच्या राजकारणात संभ्रम निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। या सर्वाचे विश्लेषण करता सोलापूर मतदारसंघाचे राजकीय गणित काय असेल हे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, 1952 सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली, तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे, पण 2004 या मतदारसंघावर भाजपने ताबा मिळवला आहे। सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे। बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे। या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मतदारसंघ सगळ्यात दुर्लक्षित मतदारसंघ आहे। 2003 हा मतदारसंघ सुशीलकुमार शिंदेंकडून निसटला, त्यानंतर त्यांना इथे पुन्हा विजय मिळवता आला नाही।
2014 साली शरद बनसोडे आणि 2019 जय सिद्धेश्वर स्वामींनी सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला. सोलापूर मतदारसंघात 2014 निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि 2019 वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला होता. त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. पण सध्या प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये गेले तर तिथली मतं पुन्हा काँग्रेसला मिळतील. दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन होणार नाही. MIM जरी वंचितपासून वेगळी झाली असली तरी मवियामध्ये जाण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत. सोलापूर मतदारसंघात सर्वाधिक अनुसूचित जातीचे मतदान आहे. त्यानंतर लिंगायत, मुस्लिम, मराठा, धनगर आणि OBC समाजाची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 2024 सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड असेल? सध्या सोलापूरमधून भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खासदार आहेत, पण त्यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसंच त्यांची गेल्या 5 कामगिरी सुमार असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात येत आहे. गेल्या 5 महास्वामीजी यांनी जनसंपर्क वाढवला नाही. 2014 आणि 2019 मोदी लाटेमुळे सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले, पण राखीव जागेवर उमेदवार देताना भाजपला कसरत करावी लागत आहे. अजून तरी भाजपला सोलापूरसाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड असलं तरी त्यांना सर्व परिचित चेहऱ्याची गरज आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अधिक चांगला उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहेत. त्यासाठी इतर पक्षातून उमेदवार आयातही केला जाऊ शकतो असं जरी भाजप नेत्यांकडून म्हटलं असलं तरी शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये जाणार नाहीत असं म्हटलं जातं. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे प्रणिती शिंदे यांच्यासारखा सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा आहे, पण त्यांचा संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघात म्हणावा तसा जनसंपर्क नाही आहे. स्वतःच्या विधानसभा मतदारसंघाबाहेर त्यांचं कामही दिसून येत नाही. त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप, दोन्ही पक्षांना इथे 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. पक्षबांधणी केली नसल्याने शिंदेंना लोकसभा निवडणूक जड वाटते, तर मतदारसंघात ताकद असून सर्व परिचित उमेदवार न मिळणे हा भाजपसमोर प्रश्न आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे येत्या काळात आणखी चुरशीचं होऊ शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.